शंभर वर्ष सोनेरी क्षणांची, शंभर वर्ष नवचैतन्याची। नमस्कार। पुण्याच्या गणेशोत्सवाचं जगभरामध्ये एक वेगळं स्थान आहे। स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्यप्राप्तीसाठी हा घरातला गणपती रस्त्यावरती आला आणि त्याला सार्वजनिक स्वरूप देण्याचं काम त्यावेळेला लोकमान्य टिळकांनी केलं। आणि आज आपण पाहिलं तर 1500 वर्षापेक्षा जास्त मोठा इतिहास या पुण्याच्या गणेशोत्सवाला झाला आहे। स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये फार मोठी भूमिका या गणेशोत्सवानं पार पाडली। लोक संघटित झाली, एक झाली आणि त्यामुळे एक मोठा परिणाम या स्वातंत्र्याच्या चळवळीवरती निश्चितपणे झाला। स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मात्र या गणेशोत्सवानी एक वेगळं स्वरूप या पुण्याच्या गणेशोत्सवानी धारण केलं आणि त्याच्यामध्ये त्याला एक सामाजिक आशयाची एक निश्चितपणे आपण म्हणूया की एक भूमिका त्याला जोडली गेली। आजही पुण्यामध्ये शेकडो वर्ष याच्यामध्ये होऊन गेली तरीसुद्धा या गणेशोत्सवाची परंपरा मात्र खंडित झाली नाही। या शहरामध्ये 1500 वर्षापेक्षा जास्त काळ झालेली गणेशोत्सव मंडळ आजही शहराच्या मध्यभागामध्ये आपण पाहतो, परंतु शहराच्या पश्चिम भागामध्ये आमच्या नवचैतन्य मंडळ जे आहे जे गणेशोत्सव साजरा करतं, आज शताब्दी महोत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झालेला आहे। या मंडळाची अनेक वैशिष्ट्ये मला सांगता येतील, खरं तर भव्यता, दिव्यता, सामाजिक आणि सामाजिक विधायक स्वरूपाच्या या विषयांवरती गणेशोत्सवाच्या काळामधले देखावे सादर करणे, कोरोनाच्या काळामधलं एक चांगलं काम त्यांच्या माध्यमातून उभं राहिलं। मला असं वाटतं की गणेशोत्सव ही स्वातंत्र्यपूर्व काळामधली त्यांची भूमिका आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची भूमिका ही वेगळी असली तरी त्याच्यामध्ये सामाजिक आशय हा कधी बाजूला झाला नाही। गणेशोत्सव ही पुण्याची एक वैभवशाली परंपरा ही कायम राहिली। मला असं वाटतं ज्या ज्या मंडळांनी आज 100 वर्ष पूर्ण केलीत यांची प्रामुख्याने नावं घेतली तर त्याच्यामध्ये आज नवचैतन्य मंडळाचा समावेश होतो। आणि म्हणून मी या सर्व गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देईन की खरं तर आपण या सगळ्या मधल्या काळामध्ये कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये सुद्धा खूप भरीव काम आपण केलं। या मागचा सगळा काळ पाहिला तर विद्युत रोषणी असेल, जिवंत देखावे असतील, याच्यामध्ये या शहरामध्ये विशेषतः आपल्या मंडळाचं नाव हे प्रामुख्याने घेतलं जातं। आणि म्हणून गणेशोत्सव मंडळ, गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता हा नागरिकांशी जोडला असतो। डेक्कनचा राजा म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो अशा आमच्या या नवचैतन्य मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना या शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। खरं तर गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता एका गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो हे मला त्याच्यासाठी जास्त आपुलकी वाटतं, समाधान वाटतं। सर्वांना मनापासून शुभेच्छा।